नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पतीची प्रगती होत नसेल तर महिलांनी आपल्या पतीसाठी रोज सकाळी हे एक काम करावे प्रगती होईल आणि संसार देखील त्यांच्या सुखी होईल मित्रांनो विवाहित महिला आपल्या घरासाठी त्या लक्ष्मी स्वरूप असतात मुलाबाळांसाठी पतीसाठी त्यांनी केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय हे त्यांना फलदायी असते म्हणून जर विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी रोज सकाळी उठून हे काम केले अगदी सोपे काम आहे हे काम केले तर पतीची प्रगती होईल आणि त्यांचा संसार देखील सुखी होईल आता सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता न पिता सगळ्यात आधी तुम्ही काय करतात देवपूजा करत असाल तर सगळ्यात आधी देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे एक काम करू शकतात हे काम अगदी सोपे आहे यासाठी तुम्हाला फक्त एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तो स्टीलचा लोटा असेल किंवा तांब्याचा लोटा असेल काही हरकत नाही कोणताही लोटा घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये एक चिमुटभर कुंकू हळद टाका अक्षत टाका आणि ते पाणी घेऊन घराच्या बाहेर जा आणि त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्या आपल्या दोन्ही हातात तांब्या वरच्या बाजूने धरायचा अगदी आपल्या समोर आणि त्यातून एक पाण्याची धार खाली सोडायची म्हणजे पाणी हळूहळू टाकायचं आणि त्या धारीतून जो पाणी पडेल त्या धारीतून सूर्यदेवाचे दर्शन करायचे आणि अकरा वेळेस ओम सूर्याय ओम सूर्याय नमः असा जप करत राहायचा फक्त पाणी पडताना त्या पाण्यातून सूर्यदेवाचे दर्शन घ्यायचे आणि ओम सूर्याय ओम सूर्याय नमः असे अकरा वेळेस बोलायचे तर महिलांनी रोज सकाळी उठून देवपूजा झाल्यानंतर हे काम करायचे मग बाकीचे इतर कामं तुम्ही करू शकता पण अवश्य आपल्या घरादाराच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी हे काम अवश्य करा नक्की आणि तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद